ओम नमो नारायणा। शारदीय नवरात्रास प्रारंभ झालेला आहे। शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसात आपण मातेच्या 9 विविध रूपांची पूजा करणार आहोत। हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा करते, आराधना करते, त्या व्यक्तीच्या जीवनात मातेच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। सुख सौभाग्याने त्या व्यक्तीचं घर भरून जातं। मित्रांनो, अनेकांना 9 दिवसात मातेच्या 9 रूपांची पूजा करणं शक्य होत नाही। अशा लोकांनी काही छोटे छोटे उपाय अवश्य करा। काही उपाय, काही टोटके हे आपल्या जीवनात सुख सौभाग्याची निर्मिती करतात, जर हे उपाय नवरात्रीच्या 9 दिवसात करण्यात आले तर। मित्रांनो, आज आपण जे उपाय पाहणार आहोत, हे उपाय, हे टोटके लवंगशी संबंधित आहेत। तंत्रमंत्र शास्त्रात लवंग या पदार्थाचं फार मोठं महात्म्य आहे। लवंगने केलेले कोणतेही उपाय शीघ्र फलदायी असतात, म्हणजेच त्यांचं फळ हे आपणास शीघ्र तात्काळ प्राप्त होतं। चला तर जाणून घेऊया की नवरात्रीतील या 9 दिवसात आपण कोणकोणते उपाय करावेत। मित्रांनो, आज आपण जे उपाय पाहणार आहोत, हे उपाय आपण नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी करू शकता। मात्र हे उपाय करताना काही नियमांचं पालन करणं फार महत्वाचं असतं। हे नियम सुद्धा आपण लवकरच पाहणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या उपायाने। मित्रांनो, आपण 27 लवंगा घ्या। लक्षात घ्या, 27 अंक फार महत्वाचा आहे, 27 संख्या फार महत्वाची आहे। 27 लवंगा घ्या, अशा लवंगा की ज्या तुटलेल्या फुटलेल्या नाहीयेत आणि त्या साबूत, म्हणजे त्याला फूल सुद्धा आहे। तर अशा 27 साबूत लवंगा घ्या आणि लाल रंगाच्या धाग्याने त्यांची माळ बनवा। हा लाल रंगाचा धागा तुम्हाला मार्केटमध्येही मिळेल, किंवा जर नसेल उपलब्ध तर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू, थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये हा दोरा बुडवा आणि त्याचा रंग लाल करा। मित्रांनो, लाल रंग का? कारण मातेस लाल रंग अतिप्रिय असतो, तसंच लवंगा सुद्धा मातेस अत्यंत प्रिय असतात। आणि म्हणून अशा प्रकारे आपण 27 लवंगांची माळा त्या ठिकाणी बनवायची आहे। आपण त्या दोऱ्याच्या गाठी मारून ही माळ बनवणार आहोत आणि पुरुषांनी अशी ही 27 लवंगांची माळा मातेच्या चरणी अर्पण करायची आहे। हा नियम फार महत्वाचा आहे। पुरुषांनी मातेला त्याच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि महिलांनी मातेच्या गळ्यात ती माळा घालायची आहे। आणि ती घालताना मातेच्या कोणत्याही मंत्रांचा जप आपण करू शकता। ती माळा अर्पण केल्यानंतर मनोभावे मातेसमोर नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याची विनंती करा। मग या समस्या कोणत्याही असतील, उदाहरणार्थ तुमच्या जीवनामध्ये विवाह समस्या, विवाह जर जुळत नाहीयेत, विवाहासाठी योग्य स्थळ येत नाहीये, वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या आहेत, पती पत्नी मध्ये भांडणे होत आहेत, प्रेम संपलेला आहे, किंवा घरामध्ये आर्थिक तंगी आहे, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, उद्योग व्यवसाय अडचणीत आहे, मित्रांनो अगदी कोणतीही, किंवा तुमच्या घरातीलच लोक तुम्हाला त्रास देत आहेत, तुमचे शेजारी पाजारी, तुमच्या ऑफिसमधील बॉस कलिग्स तुम्हाला त्रास, तुमचे शत्रू तुमच्यावरती बलवान झालेले आहेत, तुमच्या विरोधी काही कारवाया करत आहेत, तर या शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी अशा प्रकारे अगदी कोणत्याही प्रकारची इच्छा तुम्ही बोलून दाखवू शकता। मित्रांनो, हातोहात या इच्छा, या मनोकामना पूर्ण होतात। देवीच्या कृपाशीर्वादाने मोठ्यात मोठी संकटे सुद्धा दूर होतात। नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता। दुसरी गोष्ट, अनेक लोकांच्या जीवनात दुर्भाग्याचा फेरा असतो, म्हणजे दुर्भाग्य पाठीशी लागलेलं असतं। कोणतीही गोष्ट यशस्वी होत नाही। उद्योगधंदा सुरू केला त्यामध्ये अपयश येतं, किंवा कोणतंही काम करायला गेले ते काम सफल होत नाही, यशस्वी होत नाही। मित्रांनो, अशावेळी एक छोटासा उपाय आपण या 9 दिवसात करायचा आहे। दररोज सकाळी मातेची पूजा झाल्यानंतर मातेला 2 लवंगा अर्पण करा। 2 लवंगा अर्पण करायचे आहेत, साबूत लवंगा, आणि दुसऱ्या दिवशी त्यातील 1 लवंग आपण स्वतः खायची आहे आणि दुसरी लवंग आपल्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे। मात्र हे पॉकेट किंवा ही पर्स चांबड्याची असता कामा नये। जर ती चांबड्याची असेल तर तुम्ही तुमच्या खिशात सुद्धा ही लवंग ठेवू शकता आणि 1-2-3 तासांनी ती लवंग सुद्धा आपण चघळत चघळत खायची आहे। मित्रांनो, हा छोटासा उपाय आपलं भाग्य प्रबळ बनवतो, आपलं नशीब प्रबळ बनवतो। दुर्भाग्याच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी अत्यंतिक साधा मात्र तितकाच प्रभावशाली असा हा उपाय आहे। हा उपाय शत्रू पीडेपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती प्रदान करतो। जर तुम्हाला तुमचे शेजारी पाजारी, तुमचे बॉस खूप त्रास देत आहेत, अगदी घरातील लोक सुद्धा त्रास देत आहेत, तर अशा वेळी शत्रूंना शांत करणारा, शत्रूंना निर्बल करणारा असा हा छोटासा उपाय आहे, केवळ 2 लवंगाचा। मात्र लवंगा साबूत असायला हव्या। मित्रांनो, अजून एक गोष्ट, बऱ्याचदा आपल्या घरात पैसा टिकत नाही किंवा तुमची एखादी खूप इच्छा आहे मात्र ती इच्छा पूर्ण होत नाहीये, अशावेळी कोणत्याही इच्छेच्या पूर्ततेसाठी आपण एक सफेद रंगाचा कागद घ्या। सफेद रंगाचा कागद,
सोबतच एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू टाका, त्यामध्ये थोडंसं पाणी टाका, एक पेस्ट आपण बनवायची आहे कुंकवाची पेस्ट, आणि एक साबूत लवंग घेऊन या कागदावरती या लवंगने आपण आपली इच्छा लिहायची आहे अगदी थोडक्यात। म्हणजे लवंग जणू काही तुमचा पेन आहे आणि कुंकू तुमची शाई आहे, अशा प्रकारे या कुंकवाने आपण कागदावरती आपली इच्छा लिहायची आहे। खाली स्वतःचं नाव लिहाय, पूर्ण नाव लिहायचं नाही, फक्त पहिलं नाव लिहायचं आहे। आणि अशा या कागदाची व्यवस्थित घडी घाला, ते जेव्हा वाळून जाईल, ते कुंकू जेव्हा वाळेल तेव्हा त्याची व्यवस्थित घडी घाला। आणि हा उपाय करण्याची वेळ लक्षात घ्या, आपण हा उपाय मध्यरात्री करायचा आहे, 12 पूर्वी, ते साधारणतः 11-11:30 नंतर रात्रीच्या आपण हा उपाय करू शकता, 12 दरम्यान। तर असा हा उपाय आपण रात्री करायचा आहे। स्वच्छ वस्त्र परिधान करा, मातेसमोर एक दिवा प्रज्वलित करा, तुपाचा दिवा, तूप नसेल तर तेल सुद्धा चालेल, आणि हे तूप देशी गाईचं किंवा गाईचं हवं तर अशा प्रकारे एक तुपाचा दिवा लावा। ज्या कागदावर तुम्ही तुमची इच्छा लिहिलेली आहे, ही इच्छा लिहिल्यानंतर त्याची घडी घालून तो कागद सर्वप्रथम आपण मातेच्या चरणी ठेवणार आहोत। मातेसमोर नतमस्तक होऊन आपली इच्छा पूर्ण करण्याची विनंती, प्रार्थना आपण त्या ठिकाणी करायची आहे। आणि त्यानंतर तो कागद, जो दिवा आपण मातेसमोर प्रज्वलित केलेला आहे, त्या दिव्याखाली ठेवायचा आहे। जरी तुम्ही यापूर्वीच एखादा दिवा प्रज्वलित केलेला असेल, तरी सुद्धा त्याच दिव्याखाली आपण हा कागद ठेवू शकता। मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा कागद त्या दिव्याखालून काढून मातेच्या चरणी ठेवायचा आहे। आणि 10व्या दिवशी जेव्हा विसर्जन होईल, मूर्तींचं विसर्जन होईल, तेव्हा या दिव्याचं सुद्धा आपण विसर्जन करायचं आहे। आणि सोबतच जो कागद आहे ज्यावरती आपली मनोकामना आपण लिहिली आहे, हा कागद सुद्धा आपण त्या ठिकाणी विसर्जित करणार आहोत। मित्रांनो, हा छोटासा टोटका आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता बाळगतो। मात्र जसं मी सुरुवातीस सांगितलं की या 9 दिवसात काही नियमांचं पालन फार आवश्यक असतं, त्यापैकी पहिला नियम असा आहे की या 9 दिवसात कोणत्याही महिलेचा अपमान आपल्या तोंडून होणार नाही याची काळजी घ्या। महिला प्रत्यक्ष देवी स्वरूप आहेत, आणि हिंदू धर्मशास्त्र सुद्धा असं मानतं की ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो, महिलांचा मान ठेवला जातो, त्याच घरात देवी प्रसन्न होते, त्याच घरात देवीची कृपा बरसते। आणि म्हणून हा अत्यंत महत्वाचा नियम, तुमच्या घरासमोर एखादी गरजू व्यक्ती आली, भिकारी आली, त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका, तिला काही ना काहीतरी दान अवश्य करा। विशेष करून अन्नदानाचं या 9 दिवसात फार मोठं महत्व आहे। मित्रांनो, घरात बरकत निर्माण करण्यासाठी, घरामध्ये घराची प्रगती होण्यासाठी, बरकत निर्माण होण्यासाठी हे छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आपण अवश्य करायला हवं। पशु असतील, पक्षी, अगदी कुत्रा समोर आला तर त्याला भाकरी अवश्य टाकत जा। एखादी गाय आली, गायीला हिरवा चारा खाऊ घाला। तर मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला हव्या। आणि हो, जर तुमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद होत असतील तर लक्षात घ्या, घरात निगेटिव्ह एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि ती कमी करण्यासाठी या नवरात्रात दररोज आपण थोडासा कापूर आणि त्यावरती 1 ते 2 लवंगा ठेवून हा कापूर जाळा, आणि संपूर्ण घरभर त्याचा धूर आपल्याला पसरवायचा आहे। संपूर्ण घरात ते पात्र घेऊन आपण फिरायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला पहिल्याच दिवशी दिसेल की घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी झालेली आहे। घरातील लोक जे भांडत होते, एकमेकांशी शत्रू भावनेने वागत होते, त्यांच्यामध्ये प्रेम वृद्धिंगत होऊ लागले। तर मित्रांनो, मातेची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो, याच मनोकामनेसह आम्ही या ठिकाणी थांबत आहोत। जर व्हिडिओ आवडला असेल, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमो नारायणा।